चटकदार पाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डाळ पालक बनवलेली आहे. आपली डाळ पालक अगदी सुंदर झालेली आहे आणि फटाफट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळही लागत नाही आणि पौष्टिकही आहे. चला मग तर डाळ पालक बनवायला घेऊयात. आता या ठिकाणी मी एक जोडी पालक स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ 15 मिनिट मी भिजत ठेवलेली होती आणि ती मुगाची डाळ आपण घेतलेली आहे. आलं लसूण जिरे जाडसर असं कुटून घेतलेले आहे. आता आपण कढई गरम करायला ठेवूयात. कढईमध्ये तेल घालूयात, हिंग घालूयात, त्यामध्ये वाटलेला ठेचा घालूयात. आता कांदा घालूयात. कांदा मिसळून घेऊयात आणि अगदी मध्यमाचे वर कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला कांदा परतत आलेला आहे. आता आपण अर्धा चमचा हळद घालूयात, मिसळून घेऊयात. आता पालक घातलेली आहे. डाळ घालूयात. चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटांसाठी आपण डाळ आणि पालक व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. तर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला डाळ शिजण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि मुगाची डाळ ही फटाफट अशी शिजते. आणि मध्यम आचेवर आपण झाकून ठेवूयात. आठ ते नऊ मिनिट झालेले आहेत. आता डाळ आपली शिजलेली आहे. आता आपण एक चमचा गरम मसाला घालूयात आणि मिसळून घेऊयात. गरम मसाला घातल्यानंतर 3 ते 4 मिनिट आपण भाजी उकळून देणार आहोत, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर हा आपल्या भाजीमध्ये उतरेल. आता ह्या ठिकाणी आपली भाजी ही झालेली आहे. आपली डाळ पालक ही रेडी आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने डाळ पालक करा, खा आणि मला सांगा की कशी वाटली ती डाळ पालक. आणि अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपींसाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद.